अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला आहे। यामध्ये बालवाडीत असलेले मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांची 7 प्रकारच्या स्टॉलवर भेट देऊन त्यांची तयारी किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। या ठिकाणी उंची, वजन, बौद्धिक विकास, शारीरिक विकास, सामाजिक विकास अशा वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाला केंद्रप्रमुख बाबूराव धुंधारे, जिल्हा परिषद सदस्या प्रमिला पाटील, माजी पंचायत समिती सभापती नीता पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके, दीपाली सुशीर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ईश्वर चोडिया, नाना सुशीर, दिलीप चौधरी, मधुकर बावस्कर, संदीप सुशीर, मुख्याध्यापिका सुनंदा वाळे, मोनिका पाटील, संभाजी हावडे, किरण कुमावत यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावातील पालकवर्ग उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बारी यांनी केले तर आभार संतोष पाटील सर यांनी मानले। मेळावा या मेळाव्यातील हा आमचा स्टॉल क्रमांक 1। या स्टॉल क्रमांक 1 वरती शाळेत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्याचे वजन, उंची आणि नाव नोंदणी या स्टॉलवर होणार असून पुढील याच्यावर शारीरिक विकास संदर्भात मॅडम आपणास मार्गदर्शन करतील। एक मिनिट बेटा, हॉल आहे त्याला मुलांचं शारीरिक विकास होण्यासाठी या स्टॉलमध्ये विविध वस्तू ठेवलेल्या आहेत। सगळ्यात प्रथम तर मुलांकडून दोरीच्या उड्या मारून घेण्यात येतात। दोरीच्या उड्यांमुळे मुलांना कळतं की आपल्या शरीराचा समतोल कसा राखायचा। त्यानंतर हे मनोरे ठेवलेले आहेत, मनोऱ्यांमध्ये विविध कलरच्या रिंग्स दिलेल्या आहेत। त्या रिंग्स त्याच्या आकारानुसार त्याच्या मुली टाकायची आहे आणि त्यानंतर रंगवण्यासाठी चित्रकलेचा कागद ठेवलेला आहे। त्यानुसार मुलं फुलांचा रंग, पानांचा रंग, फुलपाखराचा रंग याप्रमाणे रंगवतात आणि त्यांना रंगसंगती कळते असं मुलांचा शारीरिक विकास याप्रमाणे करायचा। यावर मुलांच्या बौद्धिक क्षमता तपासल्या जातात। त्याचं पूर्वज्ञानाची सांगड नवीन ज्ञानाशी घालण्यासाठी आपल्याला त्याच्या क्षमता पाठ करून बघायचं आहे। जशा परिसरातील फळ, फूल, पक्षी, प्राणी, चित्र पाहून गोष्ट करणे या पद्धतीने आपण त्याचं पूर्वज्ञान जागृत करून त्याला एका त्याच्या बौद्धिक क्षमता किती विकसित झालेली आहे आणि त्याला कुठं कुठं मदतीची गरज आहे हे आपण या स्टॉलवर जाणून घेतो। मुलांची बौद्धिक विकास कुठपर्यंत झालेला आहे याची जाणीव या ठिकाणी होते। त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या साहित्यांचा आपण उपयोग करतो। आणि यानंतर आपल्याला 1 ते 10 अंकाची ओळख या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।